हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे द टॉपिक रिनल कॅल्क्युलाय. आपल्या किडनीमध्ये, युरेटरमध्ये, ब्लेडरमध्ये जे स्टोन आढळतात त्यांना आपण रिनल कॅल्क्युलाय म्हणतो. त्याचे टाईप्स काय आहेत? तर फर्स्ट जो टाईप आहे कॅल्शियम ऑक्सालेट, देन कॅल्शियम फॉस्फेट, देन युरिक ॲसिड अँड देन सिस्टीन. पण मोस्टली जे आहे ते कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन आढळतात आणि द कॅल्शियम फॉस्फेट पण आढळत बऱ्यापैकी आढळतात. अँड देन युरिक ॲसिड, युरिक ॲसिडचं प्रमाण जर वाढलं तुम्हाला युरिक ॲसिडचे स्टोनसुद्धा आढळतात तुमच्या बॉडीमध्ये, आणि सिस्टीन बऱ्यापैकी आढळतात. तर त्याचे कॉजेस काय आहेत? तर तुम्ही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे जे टॅबलेट एक्सेसिव्ह घेता त्यामुळे तुम्हाला कॅल्शियमचे स्टोन होण्याची शक्यता असते. देन तुम्ही लो इंटेक ऑफ वॉटर, जे वॉटर इंटेक जर तुमचा कमी झाला आणि तुमचे मिनरल्स तुमच्या शरीरात एक्सेस गेले आणि ते मिनरल्स एक्सेस गेल्यानंतर वॉटर इंटेक जर तुमचा कमी झाला तर तिथे राहतात, म्हणजे तिथेच राहतात आणि तिथेच किडनीमध्ये राहतात आणि तिथे स्टोन तयार होतो. ते लो इंटेक ऑफ वॉटर. देन गाउटमध्ये सुद्धा तुम्हाला स्टोन होण्याची शक्यता असते. हायपर थायरॉइडिझम, त्यामुळे सुद्धा तुम्हाला काय स्टोन होण्याची शक्यता असते. हे सगळे त्याचे कॉज. आणि ओबेसिटीमुळे सुद्धा तुम्हाला स्टोन होऊ शकतो. हे सगळे त्याचे कॉजेस झाले. आता आहे देन सिम्पटम. तर सिम्पटम काय आहेत? की पेनफुल अँड फ्रिक्वेंट युरिनेशन द फर्स्ट कॉज. की जर मोठे मोठे मुतखडे जे असतात, मोठमोठे की स्टोन जे असतात की 5 mm जास्त, की ते बाहेर येताना की खूप त्रास होतो, ब्लडी युरिन ते होतं. पेनफुल अँड फ्रिक्वेंट युरिनेशन फर्स्ट सिम्पटम, ब्लडी युरिन, की जे स्टोन बाहेर येताना ब्लड येतं, ब्लडी युरिन त्याला म्हणतात. त्यामुळे ब्लडी युरिन होतं, नोशा, वॉमिटिंग त्यावेळेला होतं, फीवर पण तुम्हाला येण्याची शक्यता असते. पेनफुल बॅक, म्हणजे एकदम तुम्हाला ते अब्डोमेनमध्ये, बॅकेकमध्ये तुम्हाला त्रास होतो, लोअर बॅक पेन तुम्हाला होण्याची शक्यता असते तिकडे असते. म्हणजे ते असे सगळे सिम्पटम तिथे आढळतात. पेनफुल अँड फ्रिक्वेंट युरिनेशन, लोअर बॅक पेन, नोशा, ओमेटिंग, फीवर, ब्लड युरिन, हे सगळे सिम्पटम तिथे आढळतात. हे झाले सगळे सिम्पटम. आता जे काय आहे देन ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट हा लास्ट पार्ट आहे. तर होमिओपॅथीमध्ये काय स्कोप आहे रिनल स्टोनसाठी? तर एक जे माझ्याकडे एक बर्बरिस वल्गारिस एक मदर टिंचर आहे, बर्बरिस वल्गारिस एक मदर टिंचर आहे. हे जे मदर टिंचर आहे ते खूप उपयुक्त आहे बर्बरिस वल्गारिस स्टोनसाठी. तुम्ही घेऊ शकता सकाळी 20 drops हाफ कप वॉटरमध्ये, दुपारी हाफ कप वॉटरमध्ये घेऊ शकता, अँड देन संध्याकाळी, म्हणजे सकाळी अनोशी पोटी घ्यायचं, 20 drops घ्यायचे अर्धा कप वॉटरमध्ये, म्हणजे नाश्त्याच्या आधी 1 तास घ्यायचं, आणि त्यानंतर दुपारी जेवणानंतर 2 तासांनी घ्यायचं, अर्धा कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 20 drops टाकायचे, आणि देन संध्याकाळी, असे 3 times a day. आणि हे क्लिअरस्टोन नावाचं एक आणखीन एक मेडिसिन आहे, क्लिअरस्टोन नावाचं आणखीन एक मेडिसिन आहे. तर तुम्ही घेऊ शकता की ते पण एक 1/4 cup वॉटर घ्यायचं, एकदम अर्धा कपापेक्षा पण पाणी घ्यायचं, कमी पाणी घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 15 to 20 drops टाकायचे, आणि 3 times a day घ्यायचं, म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 15 to 20 drops टाकून. अशा प्रकारे हे रिनल कॅल्क्युलायचं मेडिसिन आहे. म्हणजे तुम्ही दोघंही मेडिसिन तुम्ही ॲट अ टाइम्स घेऊ शकता, म्हणजे बर्बरिस वल्गारिस एक 5 minutes हे मेडिसिन घ्या,
त्यानंतर तुम्हाला रिझल्ट हे बेटर येईल आणि हे खूप तुम्हाला एक छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट येईल. खूप छान वर्क करतं, तुम्ही घेऊ शकता 3 टाइम्स अ डे. थँक्स फॉर वॉचिंग.